इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्टला कमेंट करणाऱ्या अल्पवयीन मुलाला अर्धनग्न करून मारहाण करून जमिनीवर नाक घासण्यास लावल्याची धक्कादायक घटना कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। 5 जणांना यात ताब्यात घेतले आहे। कायदा हातात घेत एका अल्पवयीन तरुणासोबत असे कृत्य केल्याबद्दल कल्याणमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी नागरिकांना कोणीही कोणाबद्दल आक्षेपार्ह विधान करू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास कायदा हातात घेऊ नये असे आवाहन केलं आहे। तर काही दिवसांपासून कल्याणमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात इंस्टाग्रामवर जोरदार वाद सुरू आहेत। या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 17 वर्षीय मुलाने एका समाजाच्या देवस्थानाविषयी अज्ञाताकडून करण्यात आलेल्या पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट केली होती। दुसऱ्या गटाने या तरुणाचा शोध घेतला आणि त्याला शोधून काढत त्याला आधी मारहाण केली, त्याला अर्धनग्न करून जमिनीवर नाक घासण्यास भाग पाडले। हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे। या प्रकरणी कल्याण खडकपाडा पोलिसांनी अल्पवयीन तरुणाच्या तक्रारीनुसार त्याला मारहाण करणारे आणि जमिनीवर नाक घासण्यास भाग पाडणाऱ्यांच्या 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करत 5 जणांना ताब्यात घेतले आहे। तर दुसरीकडे आक्षेपार्ह विधान करणाऱ्या दुसऱ्या गटाच्या विरोधकावरही उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात याआधीच गुन्हा दाखल करण्यात आला होता। कायदा हातात घेत एका अल्पवयीन तरुणासोबत असे कृत्य केल्याबद्दल कल्याणमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी नागरिकांना कोणीही कोणाबद्दल आक्षेपार्ह विधान करू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास कायदा हातात घेऊ नये असे आवाहन केलं आहे। काल खडकपाडा पोलीस स्टेशन अंतर्गत गेल्या आठवड्याभरामध्ये जे इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावर विविध एकमेकाच्या भावना दुखवणारे विविध पोस्ट त्या ठिकाणी टाकण्यात आलेले होते, त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी एका इसमास मारहाण झालेली होती। त्याच्या अंतर्गत विविध कलमांतर्गत त्या ठिकाणी गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यामधील काही आरोपींना आपण अटक केलेली आहे, काही आरोपींचा शोध सुरू आहे। पुढील पोलीस पुढील तपास त्या ठिकाणी करत आहे। कल्याण पोलिसाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण वापर करीत असताना कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट त्या ठिकाणी टाकण्यात येऊ नये। जर अशी कोणतीही पोस्ट टाकण्यात आली असल्यास आपल्या जवळच्या पोलिसांना त्या ठिकाणी संपर्क साधावा, कोणताही कायदा आपल्या हातामध्ये घेऊ नये व शांतता राखावी। आणि जर जे कोणी या पद्धतीचे गोष्टी करतील त्यांच्यावर पोलीस कडक कारवाई करतील।